राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने पेण परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीससाठी सदस्य पदासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद सभागृहात घेण्यात आली यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे आणि नगरपालिका कर्मचारी तसेच सर्व सर्वपक्षीय पदाधिकारी प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमात पेण नगरपरिषद आरक्षणमध्ये प्रभाग एक अ महिला खुला गट एक ब, ब सर्वसाधारण प्रभाग दोन अ महिला खुला गट दोन ब सर्वसाधारण प्रभाग तीन अ महिला खुला गट तीन ब सर्वसाधारण प्रभाग चार अ महिला खुला गट चार ब सर्वसाधारण प्रभाग पाच अ महिला खुला गट पाच ब सर्वसाधारण प्रभाग सहा अ महिला खुला गट सहा ब अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रभाग सात अ महिला खुला गट सात ब सर्वसाधारण प्रभाग आठ अ महिला खुला गट आठ ब सर्वसाधारण प्रभाग नऊ अ महिला खुला गट नऊ ब सर्वसाधारण प्रभाग दहा अ महिला खुला गट दहा ब सर्वसाधारण प्रभाग अकरा अ महिला खुला गट अकरा ब अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रभाग बारा अ महिला खुला गट बारा ब सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून यावेळी प्रभागनिहाय रचनेनुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार असून याचा लाभ राजकीय पक्षांना कितपत होणार आहे याचे गणित येथील उमेदवारांवर अवलंबून असणार आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्या त्या प्रभागातील का कार्यकर्ते कामाला लागणार असून आता कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या जनमतावर अवलंबून असणार आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर एकवीस जून दोन हजार बावीसपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली